मॉर्निंग स्टूडेंट्स, कसे आहात? वेलकम टू अवर एज्युकेशनल चॅनल. तर आज आपण निसर्ग चित्राचे सिरीजमध्ये पुन्हा एकदा येत आहे. यापूर्वीसुद्धा निसर्ग चित्राचं सिरीज छानपैकी घेतलेलंच आहे. आपण अगदी सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र कसं साकार करायचं, कुठल्या पद्धतीने ड्रॉ करायचं, कलर कुठल्या पद्धतीने करायचं हे आपण शिकलेलो आहोत. पण आजच्या निसर्ग चित्रामध्ये तुम्हाला इथं समोर दिसत असेल की एकूण चार निसर्ग चित्रामध्ये हा जो निसर्ग चित्र आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. हे सगळे एका शॅडोमध्ये वन कलर टोनमध्ये, दोन कलर टोनमध्ये आहेत. हे सुद्धा वन टू कलर टोनमध्ये आहे. हे सुद्धा त्याच पद्धतीने, हे सुद्धा त्याच पद्धतीने. पण याच्यामधला हा जो आज शिकणार आहे याचा जो फरक आहे तो आपण कलरमधला म्हणजे रंगीत निसर्ग चित्र कुठल्या पद्धतीने करायचं हे आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला फरक कळेल की ब्लॅक शॅडोमध्ये हे निसर्ग चित्र केलेलं आहे, त्यामध्ये हा जो निसर्ग चित्र आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे आपल्याला लहानपणी जर तुम्ही चित्राचं सुरुवात केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल की छानपैकी निसर्ग चित्र तयार करा. तर तुम्ही पटकन लगेचच दोन डोंगर आणि त्या डोंगरामध्ये उगवलेला सूर्य हे तुमचं आवडतं चित्र मला आठवत आहे की आजपर्यंत तुम्ही याच पद्धतीने लहान मुलं ज्यावेळी मी वर्गात जातो त्यावेळी याच पद्धतीचं चित्र तयार करायला पाहतात की दोन डोंगर आणि त्यामधला उगवता सूर्य हा त्यांचा आवडता चित्र असतो. त्यासाठी हे मी निसर्ग चित्र सिरीजमध्ये हा जो चौथा भाग आहे तो अगदी कलरफुल निसर्ग चित्र कुठल्या पद्धतीने करायचं हे आज आपण इथं शिकणार आहोत. तर याचा फायदा काय आहे तुम्हाला, तर हे जे ब्रशचे स्ट्रोक्स आहेत याचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला अगदी डिटेलपणे व्हावा यासाठी आपण ह्या एज्युकेशनल चॅनलच्या माध्यमातून हे आपण शिकणार आहोत. तर पाहूया हा निसर्ग चित्राचा जो चौथा एपिसोड आहे तो कुठल्या पद्धतीने हे चित्रित करायचं. या अगोदर आपण निसर्ग चित्राचे सिरीज घेतले होते, तर हे निसर्ग चित्राचं हे चौथं चित्र आहे. तर यापूर्वीच्या चित्रामध्ये आणि या चित्रामध्ये काय फरक आहे हे आपण थोडंसं पहिलं जाणून घेऊया. पूर्वी जे होतं ते फक्त शॅडोमध्ये, म्हणजे ब्लॅक शॅडोमध्ये आपण निसर्ग चित्र केलेलं होतं. आता जे आहे हे रंगीत, म्हणजे डोंगर, पाणी आणि नारळाचे झाडं या पद्धतीने आपण रंगकाम कसं करायला पाहिजे प्रत्यक्षात. म्हणजे यापूर्वीचे जे ब्लॅक शॅडोमध्ये जे झाडी वगैरे केली होती त्यावेळी आपण हे रंगीत आणि कलरफुल हिरव्या रंगामध्ये करणार आहे. पाण्याचा कलर निळं असणार आहे. आकाश कुठल्या पद्धतीने करायचं, डोंगर कुठल्या पद्धतीने करायचं, कारण निसर्ग चित्र म्हटल्यानंतर लहान विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ते सुरुवात करतात डोंगर आणि त्या डोंगराच्या मागे उगवलेला सूर्य हे अगदी परफेक्ट, म्हणजे लहानपणापासून त्यांना एक सवयच असते की दोन डोंगर काढायचं आणि त्यामध्ये बरोबर सूर्य काढायचं. तर हे प्रत्यक्ष चित्र कसं क्रिएटिव्ह करायचं, छान कसं करायचं हे या आपण निसर्ग चित्राच्या सिरीजमध्ये आपण आज इथं बघणार आहोत. तर पाहूया कुठल्या पद्धतीने ते चित्र सुरुवात करायला पाहिजे. आता सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे, इथं आपण पेपरच्या निम्या भागात पाणी, पाण्यासाठी एक भाग आपण इथं आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे माउंटन्स आहेत या पद्धतीने माउंटन्स, डोंगर या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तर काही विद्यार्थी जे आहेत ते डोंगर प्रत्यक्षात ड्रॉ करताना केवळ या पद्धतीने ड्रॉ करतात आणि हे सूर्य काढतात. तर हे पॅटर्न थोडंसं बाजूला ठेवायचं, या पद्धतीपेक्षा थोडंसं या पद्धतीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि इथे एक आपण छानपैकी पिवळ्या कलरचा सूर्य इथं आपण ड्रॉ करूया मोठा. इथं हा सण झाला, इथं झाडी वगैरे करूया आणि इथं पाण्याचा रंग दाखवूया आणि इथं छानपैकी एक बोट पाण्यामध्ये आहे. हे एवढंच ड्रॉईंग पहा, किती सोपं केलेलं आहे मी ड्रॉईंग. खूप कठीण ड्रॉईंग करत बसलेलं नाही आहे. अगदी पाण्यासाठी एक रेष मारलेलं आहे, वर माउंटनसाठी एक रेष आहे, त्याच्यानंतर सन, एवढ्यामध्येच या चित्राचं ड्रॉईंग संपलेलं आहे. आता बाकी सगळं काम जे आहे ते आपल्याला कलरमध्ये करायचं आहे. आता कलरमध्ये काम करताना प्रत्यक्षात लाईव्ह तुम्ही बघून हे छान पद्धतीने करू शकता, कारण
चित्रकला ही अशी भाषा आहे की ते तोंडी तुम्हाला मी जर सांगितलं इथं मुलांनो निळं रंग द्या, माउंटेनला हे कलर द्या, तर आज आपल्याला यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जे शाळेने सुरू केलेलं एज्युकेशनल चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जिथं काही कळणार नाही तिथं ते तुम्ही स्टॉप करून बघू शकता, रिव्हर्स बॅक साईडला घेऊन पाहू शकता. म्हणजे ह्या फायदेशीर गोष्टी आहेत. आणि वर्गात मी शिकवताना 40 विद्यार्थ्यांना जे डेमॉन्स्ट्रेशन दिसत नव्हतं, आज इथं लाईव्ह सगळे घर बसल्या ह्याचं जे बारकावे आहेत हे बघू शकता, ह्याचं हे फायदा आहे. तर तुम्ही याचं फायद्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. या पद्धतीचं चित्र तुम्ही चित्रण करून आपल्या घरामध्ये लावाल आणि भिंत आकर्षक कराल, आपलं घराचं डिझाईनसुद्धा आकर्षक कराल, यात काही शंका नाही आहे. तर पाहूया आपण हे निसर्ग चित्र कुठल्या पद्धतीने सुरू करायचं आहे. तर सुरुवातीला अगदी स्काय ब्लू कलर जो आहे तो घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे जर हा फ्लॅट ब्रश नसेल, तर तुम्ही मागच्या वेळी मी जसं निसर्ग चित्रामध्ये स्पंजचा वापर केलेला होता तो स्पंजचा वापरसुद्धा तुम्ही करून रंगकाम करू शकता. असं काही नाही आहे फ्लॅट ब्रशच पाहिजे, आता बाजारात जाऊन लगेच तुम्ही फ्लॅट ब्रश घ्यायचा अट्टास करायचं नाही आहे. जे आपल्याकडे मटेरियल आहे स्पंज, ते स्पंजने सुद्धा तुम्ही रंगवू शकता. आता या ब्लूमध्ये आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण मिक्स करूयात आणि इथं हा डार्क ब्लू कलर देऊयात. या पद्धतीने आडवा रंग दिलेला आहे. आता पहा मी रंग एकसारखं दिलेला आहे, म्हणजे जो ब्रश आहे तो ब्रशचा साईज मोठा आहे. अगदी छोटा ब्रश जर तुम्ही घेतलात तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही रंगकाम करताना, हे सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे. हा मोठा ब्रश आहे, हा छोटा ब्रश आहे, छोट्या ब्रशने तुम्ही रंगवत बसता त्यामुळं या कागदावर छोटे 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 पॅचेस रंगाचे दिसतात. आता तुम्हाला दिसत असेल एकसारखं पॅच दिसतं इथं, कुठेही लहान मोठं पॅचेस वगैरे रंगाचं दिसत नाही. तर हे कशामुळे, तर हा फ्लॅट ब्रश आपण घेतलेला आहे, अगदी छानपैकी फ्लॅट ब्रश मिक्सिंग केलेलं आहे, मिक्सिंग होतो त्यामुळे याचा फायदा काय होतो, मोठ्या कामावेळी मोठा ब्रश, ज्यावेळी छोटं काम असतं झाडी वगैरे रंगवायचं त्यावेळी छोटा ब्रश. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मटेरियल कसं वापरायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता पाण्याचा जो दुसरा भाग आहे इकडं आलेला, अलीकडं आलेला, त्याच्यासाठी आपण पांढरा रंग यामध्ये मिक्स करणार आहोत. पांढऱ्या रंगाने मिक्स केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो हे आपण प्रत्यक्षात पाहूया. म्हणजे आपल्याला दोन शेड मिळतात, एक डार्क आणि एक लाईट शेड. प्रत्यक्षात आपण हे मिक्सिंग केल्यानंतर तुम्हाला याची किंमत कळेल की इथं काय नेमकं आपल्याला वाटतंय आणि कसं करायला पाहिजे काम. आता या निळ्या रंगामध्ये मी पांढरा रंग टाकलेला आहे आणि खालच्या बाजूला हा रंग देत आहे. त्याच्यानंतर आणखी पांढरा रंग घ्यायचा आहे, जो शेवटला आणखी पांढरा रंग इथं आपल्याला शेवटला कागदा एवढा पांढरा रंग आपल्याला दिसायला पाहिजे. हे पण या पद्धतीने मग इथं काही रेषा दिसल्या तरी पाण्याचे चालतील. हे बघ हा शेड जो आहे कुठल्या पद्धतीने दिलेला आहे, एखाद्या फ्लॅट ब्रशनी रंग दिल्यानंतर किती छान रंग बसू शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा आहे वरचा रंग ऑरेंज कलर. माउंटन्स जे आहेत ते ब्राऊन करायचं नाही आहे, थोडासा ऑरेंज कलर आपल्याला करायचा आहे. ऑरेंज रंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेड कलरमध्ये येल्लो रंग मिक्स करून करू शकता. आता हे सुद्धा सुरुवातीला थोडंसं पातळ रंग घ्यायचं आहे आणि इथं ऑरेंज कलर द्यायचा आहे.
अंग देताना जो मोठा भाग आहे पोर्शन आहे तो मिक्सिंग करायचं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी फ्लॅट ब्रश मोठा वापरणं खूप गरजेचं आहे. पहा, मिक्सिंग करणं खूप गरजेचं आहे. अगदी प्लेन कलर आपण ऑरेंज कलर दिलेला आहे. आता त्याच्यानंतर मागे जो सन आहे सनसाठी आपण लेमन येलो कलर देऊया. साध्या सोप्या पद्धतीने आपण पाण्यासाठी दोन रंगाच्या शेड्स वापरलेले आहेत. इथं प्लेन रंग दिलेला आहे, इथं सुद्धा प्लेन रंग दिलेला आहे. या पद्धतीने चित्राचं फर्स्ट जे आहे म्हणजे फिलअप ते झालेलं आहे. हे सगळे रंग वाळू द्यावं तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पाण्याला डिटेल्स कसं करायचं. मग मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आत्ता खरा बारीक ब्रशचा उपयोग आहे इथं. आता या पद्धतीने आपण जो कोबाल्ट ब्ल्यू होता तो पुन्हा एकदा घ्यायचा आहे. आणि आता लक्ष देऊन पुढचा जो क्रम आहे चित्राचा मी कसं स्टेप बाय स्टेप पाण्याचा इफेक्ट देत जाईन ते तुम्ही पाहायचं.
हे निसर्ग चित्र इथे पूर्ण झालेले आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे जे क्रम आहे ते छानपैकी पाहून असं सुंदर चित्र तयार करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.